नमस्कार मित्रांनो, माझं नाव विनायक कासार. सध्या मी तातेसाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी येथे शिकत आहे. प्रथमतः मी शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी यांचा आभार मानतो की त्यांनी मला येथे बोलण्याची संधी निर्माण करून दिली. लहानपणी असताना आम्हाला माणूस पण कारले नावाची कविता होती. त्या कवितेमध्ये कवींनी म्हटले होते की पूर्वी कसा पाऊस काळ चार चार महिने असायचा, पूर्वी कसा पाऊस काळ चार चार महिने असायचा, हिरवंगार रान पाहून माणूस कशी नसायचा, हिरवंगार रान पाहून माणूस कशी नसायचा. आता एवढ्या तेवढ्या पावसापासून सारेच चित्र पारतले, एवढ्या तेवढ्या पावसापासून सारेच चित्र पारतले, गाव पण हरवताना माणूस पण गारतले, गाव पण हरवताना माणूस पण गारतले. पण आताच काय, आता या करोनाच्या पार्श्वभूमीवर कोणते गीत करता येईल, करोनाने आता हाहाकार माजवला आहे. तर प्रथम या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये माझा विषय घेऊन येत आहे की सुख गावात की शहरात. सुख गावात की शहरात. फॅड्रिक्स मॅक्स मुलर नावाचे एक अमेरिकन तत्वज्ञ आहे. त्यांनी आपल्या भारताबद्दल बोललेले एक वाक्य आहे ते खूप सुंदर आहे. त्यांनी असे म्हटले होते की या जगातील कोणतं नंदनवन आहे की जेथे सर्वच काय आहे, की जेथे निसर्गाने आपले मुक्त हाताने उधळण केले आहे. तर असे कोणी मला विचारलं तर मी एकाकडेच बोट दाखवीन. तर त्यांनी ते बोट दाखवले होते ते म्हणजे आपल्या भारताकडे, आपल्या हिंदुस्थानामध्ये. आणि अनेक तत्वचिंतकांनी आणि अनेक आपल्या विचारवंतांनी, मग ते महात्मा गांधी असोत की विनोबा भावे असेल, त्यांनी भरपूर वेळा, किंवा आत्ताचे आपले अब्दुल कलाम असोत, त्यांनी भरपूर वेळा म्हटले आहे की आपला खरा भारत हा खेड्यामध्ये वसलेला आहे, आपला खरा भारत हा खेड्यामध्ये वसलेला आहे. आणि हे खरेच आहे. गालब्रेट नावाचे एक ग्रीक तत्वज्ञ असून सुद्धा त्यांनी म्हटलेले आहे की त्यांनी शहरी भागातील लोकांचे आणि ग्रामीण भागातील लोकांचे तुलना केल्यानंतर त्यांना असे आढळून आले की ग्रामीण तसेच खेड्यामध्ये राहणाऱ्या लोकांच्या मध्ये एक आंतरिक शक्ती असते की ती त्यांना त्यांच्या जरी ते गरीब असले तरी त्यांची मनाची श्रीमंती इतकी असते की ते कोणत्याही परिस्थितीत सहज तोडगा काढू शकतात. तसे शहरामध्ये नसते. शहरामध्ये आपल्या प्लॅट संस्कृतीमध्ये आपले शेजारी कोण राहते हे आपल्याला माहीत नसते, त्यामुळे त्यांना आपल्या माणुसकीबद्दल काहीच नसते, तसेच आपल्या संस्कृतीबद्दल सुद्धा काही माहीत नसते. खरं संस्कृती म्हणजे काय, तर संस्कृती म्हणजे मानवी चैतन्याचे कृतीशील स्वरूप. आज जरी आपल्या भारताने चंद्रावर यान पाठवलं असेल तरी जेवढा माणूस चंद्रावर गेला तेवढाच माणूस खाली सुद्धा आलेला आहे, तेवढीच आपल्या नैतिक मूल्यांची घसरण सुद्धा झालेली आहे. जरी आणि गुन्हेगारी वाढण्याचे खरे कारण म्हणजे आपल्या नैतिक मूल्यांची घसरण, हेच खरे कारण आहे. जरी आर्थिक मंदी ही संतापजनक असली तरी आध्यात्मिक मंदी आलेली आहे, हे वाक्य ठळक करून घ्या. आध्यात्मिक मंदी आल्यामुळेच आपले गुन्हेगारी वाढलेली आहे. आणि खेडे आणि शहर म्हणजे काय, हो खेडे आणि शहर म्हणजे त्या शहरामध्ये आपल्या खेड्यामध्ये राहणाऱ्या लोकांची श्रीमंती किती आहे त्याच्यावरून ते खेडे आणि ते शहर किती मोठे आहे हे ठरवता येते. खरं तर खेड्यातील आणि शहरातील दुरावस्थेची जी चार प्रमुख कारणे मला वाटतात ती पुढील प्रमाणे आहेत. पहिले कारण म्हणजे शासन व्यवस्था आणि शांतता राखण्यासंबंधीचे अपयश, हे खरं मोठं कारण आहे. आपल्याकडे शासन व्यवस्था अवाढव्य आहे, राजकारणी लोक अवाढव्य आहेत, परंतु त्यांची वापर आपण कुठे व्यवस्थित करून घेतला हे महत्वाचं कारण आहे. एक मी अजूनही म्हणतो, एकूण राष्ट्रीय संपत्तीपेक्षा एकूण राष्ट्रीय सुख संपत्तीला आपण महत्व द्यायला पाहिजे, मगच आपलं खरंखर सुख आपल्याला मिळेल. आणि ते सुख खरं खेड्यात मिळणार याबद्दल मला 100% खात्री आहे. कारण का खूप अनेक विचारांनी सांगितले आहे की खरं कारण हे खेड्यामध्येच आहे, परंतु खेड्यातील एक कटू सत्य आपल्याला कधीच लपवता येणार नाही. भारतामध्ये जवळजवळ 6 लाख खेडे आहेत. त्या 6 लाख खेड्यांमधील 8 कोटी लोक हे शेतीवर म्हणजे आपल्या काळ्या भूमीवर जगत आहेत. त्या 8 लाख लोकांपैकी जवळजवळ निम्मे लोक हे दारिद्र्य रेषेखालचे जीवन जगत आहेत, हे आपल्याला मान्य करावेच लागेल. त्यांचे जीवन हे पुढील प्रमाणे आपल्याला व्यक्त करता येईल. त्या ग्रामीण भागातील लोकांचे आणि खेड्यामध्ये राहणाऱ्या लोकांचे जीवन आपल्याला पुढील प्रमाणे व्यक्त करता येतील. ते असे म्हणतात की त्याची भाषा असते घाण टाकलेल्या बिचायतीसारखी, त्याची भाषा असते घाण टाकलेल्या बिचायतीसारखी, जो खातो पण त्याला पचतच नाही, आपले किडूक मिडूक सामान विकून तो कर्ज काढतच असतो. त्याच्या डोळ्यामध्ये चिंता असते आपल्या मुलामुलींचे काय होईल, त्याच्या डोळ्यामध्ये चिंता असते आपल्या मुलामुलींच्या लग्नाचे काय होईल. त्याला सतत त्याचे जीवन म्हणजे एक भले मोठे प्रश्नचिन्ह असते, एक पीक आणि दुसऱ्या पीक यांच्या अंतरांमधले. त्याचे जीवन म्हणजे एक मोठे यक्ष प्रश्न असते, एक पीक आणि दुसरे पीक यांच्या अंतरांमधले. खरे तर जीवन म्हणजे काय, आपण खेड्यामध्ये जगतो ते पण जीवनच आणि शहरामध्ये जगतो ते पण जीवनच. खरं तर जीवन म्हणजे काय हे आपण समजून घेतले पाहिजे. टी एस इलियट नावाचे एक कवी आहेत, त्यांची जीवनाविषयी 3 वाक्य आहेत. ती 3 वाक्य आपण पुढील प्रमाणे बघू. जीवन आहे कुठे, ते असे जीवनाबद्दल सांगताना म्हणतात की जीवन आहे कुठे, आपण ते जगण्यातच झालेले आहे. ज्ञान आहे कुठे, शहाणपण आहे कुठे, आपण ते ज्ञानातच झालेले आहे. आणि ज्ञान आहे कोठे, आपण ते माहितीमध्ये झालेले आहे. शेवटी
मी आपली रजा घेताना आपल्याला एवढी सांगतो, आपण हे खेडे असतो किंवा शहर असतो, शेवटी माणूस टिकून राहायचे असेल तर आपल्याला ही शांततेची प्रार्थना आपल्याला अवलंबच पाहिजे. आणि शांततेची प्रार्थना लिहिणारे कवी हे खूपच भावनाशील होऊन त्यांनी कविता लिहिलेली आहे. हे स्वित्झर्लंडचे कवी आहेत, त्यांचं नाव आहे रिनवूड. हे रिनवूड नावाचे कवी असे म्हणतात की हे ईश्वरा, हे परमेश्वरा, आम्हाला आम्ही जे बदलू शकतो ते बदलण्याची ताकद आम्हाला दे, आणि जे आम्ही बदलू शकत नाही ते शांतपणे सहन करण्याची ताकद आम्हाला दे. जे आपण बदलू शकत नाही ते बदलण्याचे बदलू शकत नाही ते आपण ज्याला सहन करण्याची ताकद दे, आणि जे बदलू शकतो ते बदलण्याची ताकद आम्हाला दे, आणि या दोन्हींमधली फरक होण्याचे शांतपण आम्हाला दे, या दोन्हींमधली फरक ओळखण्याचे शांतपण आम्हाला दे, असे म्हणून मी आपल्याला रजा घेतो. जय शिवराय, जय शंभूराय.